काय नेमकं बोलत आहे तर श्रद्धा अपय होतो. साहेबने माझ्या आई श्रद्धा गेले 70 वर्ष झाले, शेकडेनी व्याख्यान दिलेले आणि अशी मदत दिली ते फार दुर्मिळ. माझ्या आई शब्दजी अविस्मरणीय अशी माणसाची मत्ती आल्या. त्यामध्ये श्रीमंत भाऊसाहेब साठे यांचं स्थान अतिशय होतं. ते उत्कृष्ट शिल्पकार आहेत हे जगायला होते, पण मी त्यांना त्याच्यापेक्षाही वरचं स्थान देतो. त्याचे परमोच्च परमोच्च दर्जाचे रसिक, एवढी रसिकता आपल्याला फार क्वचित सापडेल. इतकी त्यांची रसिकता ही सूक्ष्म आहे. मी अनेकदा अनुभव घेतो, दिल्लीत आम्ही त्यांच्यावर राहिलेलं आहे. दिल्लीचा पुतळा शिवायचा मिंटो पॉइंटला जो उभा केला त्या आम्ही काही वेळ आला म्हणजे अनेकदा म्हणणार थोडं अतिशय उतरले, पण काही वेळी दिलेले गेलेलं राहिलंय. त्यांच्याशी मी किती बोललंय ते माझं मात माहिती. त्या तिथल्या पुतळ्याचा हात असा आहे. त्या पुतळ्यावर ते मला त्यांनी मला विचारलं होतं त्याच्यावेळी काय करू. त्यांनी असं म्हटलं होतं की या पुतळ्याच्या भोवती पहारे करी 24 तास राहतील असं करा. पुतळ्याच्या पेक्षा वेगळं आहे ते पुतळा पुतळा, पण भोवताली गच्च घालणार आहे. ते चांगल्या पद्धतीने कलर वगैरे जाऊन असे हाताळले, कारण या पुतळ्याचं सौंदर्य थोडस दुरडू नये अशी इच्छा आहे. हातामध्ये तलवार घेतलेली शिवाय मला सगळीकडेच आहे, पण इकड या मार्गाने चला असं आठेकडे तोंड करून बोलणारा हा एकमेव पुतळा आहे. आणि तो भाऊसाहेब निर्माण केलेलो. भाऊसाहेबच्या वेळेस नंतर आम्ही अनेक ठिकाणी गेलो फिरलो, त्यात त्यांची रसिकता दिसत आली. रसिकता फार मोठी आहे, ती रसिकता सापडत नाही. रसिकता नाही म्हणून हौस नाही, हौस नाही म्हणून महत्व कळत नाही, आणि महत्व कळत म्हणून आमच्या ते काय होत आहे अशी आपली देशाची अवस्था आहे. पण भाऊसाहेब फार मोठे केले. भाऊसाहेबचं काम हे शब्दांनी सांगण्याच्या पेक्षा डोळ्यांनी पाहणं आणि त्यांची शब्द ऐकणं याच सांगतो. ते काय बोल, माझे शब्द खरोखर संपले. म्हणजे सुरुवातीला शेक्सपियरचं वाक्य येते, व्हेन आर इज फुल लिप्स रिफ्यूज टू स्पीक. कोण बोलायचं नकारतात, कोण थांबतात बोलतात. मी स्वतः धन्य आहे त्याचा अलौकिक मित्र माझ्या शब्दाला. परंतु दौलत म्हणून आता एक शब्द म्हणून नेहमी चालतो की पुरंदरेंची दौलत आहे. त्याचं अग्रस्थान हे व्यक्तीला आहे.